नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये एक चांगली गोष्ट सांगायची आहे। आपल्याला आठवत असेल तर काही दिवसापूर्वी वकिलांना इसेन्शियल सर्व्हिसेसमध्ये घेणार का नाही या संदर्भातला एक व्हिडिओ तयार केलेला होता। त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं होतं की 10 जुलैला माननीय उच्च न्यायालयाच्या एका द्विसदस्यीय खंडपीठानं आपल्या या ज्या काही वकिलांच्या ज्या मागण्या होत्या त्याच्या संदर्भातला विरुद्ध निकाल दिला, परंतु राज्य शासनाकडे अर्ज करायला परवानगी दिलेली होती। दुसरं एक प्रकरण काल सुनावणी झाली त्याची, त्या खंडपीठ बदललेलं होतं, माननीय मुख्य न्यायाधीशांचं खंडपीठ होतं। त्या द्विसदस्यीय खंडपीठामध्ये मला देखील एका इंटरव्हेन्शन करणाऱ्या वकिलांच्या वतीनं बाजू मांडायची संधी मिळाली आणि त्याप्रमाणे काल एक खूप चांगली ऑर्डर पारित झाली। त्या आदेशामध्ये विशेष करून हा जो मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन जो भाग आहे, मुंबई पालघरचा काही भाग, ठाणे जिल्ह्यातला काही भाग, रायगड जिल्ह्यातला काही भाग आणि स्वतः मुंबई शहर आणि उपनगर या बाबतीमधली मुंबईची रेल्वे, ज्याला वेस्टर्न आणि सेंट्रल रेल्वे म्हणतात, ही आमची लाईफलाईन आहे, हे जीवनदायी आहे, ही जीवनवाहिनी आहे, त्यामुळे या रेल्वेच्या संदर्भामध्ये प्रवास वकिलांना करू द्यावा, अशा प्रकारचा मुख्य त्या सगळ्या याचिकेमधला विषय होता। त्याच्यामध्ये कोर्टानी खूप चांगलं ऑब्झर्वेशन केलं वकिलांच्या बाजूनं। न्यायालयानं परिच्छेद 6 असं म्हटलेलं आहे कालच्या आदेशात की फंडामेंटल राईट जो आहे, मूलभूत अधिकार, तो आता ॲक्सेस टू द जस्टिस हा पण आता झालेला आहे, म्हणजे न्यायालयामध्ये जाण्याचा आणि दाद फिर्याद मागण्याचा एक मूलभूत अधिकार आहे आणि तो जो काही मूलभूत अधिकार आहे त्या अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचे वकील आणि वकिलांचे जे स्टाफ किंवा वकिलांचे जे कारकून आहेत ते सगळे हे इंटिग्रल पार्ट आहेत, अशा प्रकारचा निर्वाळा माननीय उच्च न्यायालयानं दिलेला आहे। त्यामुळे राज्य सरकारला सांगितलंय की येत्या गुरुवारी 7 ऑगस्टच्या पूर्वी तुम्ही जे काही प्रलंबित असणारे जे विविध अर्ज आहेत ज्यामुळं परवानगी मागितलेली होती अशा सगळ्या अर्जावरती तुम्ही निकाल जो काय असेल तो सादर करायचा आणि 8 ऑगस्टला माननीय उच्च न्यायालयाने ते प्रकरण आपल्यासमोर परत सुनावणीला ठेवलेलं आहे। थोडक्यात सांगायचं तर गेले 4 वकिलांना जो काही प्रवास करण्यावरती जी बंधनं होती त्या बंधनातून सुटका होऊन आता पक्षकारासाठी ते कदाचित न्याय संकुलामध्ये किंवा आपापल्या कार्यालयामध्ये जाण्याची शक्यता दिसायला लागलेली आहे। अर्थात वकिलांचा जो काही घटनात्मक दर्जा आहे तो आणि वकिलांना इसेन्शियल सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणायचं का नाही या बाबतीमध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या आदेशाप्रमाणे राज्य सरकार काय निर्णय घेत आहे हे बघणं आता अत्यंत गरजेचं आहे। बघूया काय व्यवस्था राज्य सरकार करत आहे, काय आदेश करत आहे आणि त्यावरती आपले वकील मंडळी पुढे काय करणार आहेत हे ठरेलच। तोपर्यंत वाट बघूया, सुरक्षित राहूया। धन्यवाद।